पनवेल अर्बन बँकेची निवडणूक पुढील महिन्यात असून या निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी पनवेल तालुका व शहर भाजपच्या कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सचिन पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, शहर सरचिटणीस माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, हरेश केणी, मनोहर म्हात्रे, बबन मुकादम, अमर पाटील, विकास घरत, विजय चिपळेकर, प्रदीप भगत, मुकित काजी, माजी नगरसेविका नीता माळी, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा नेते विनोद साबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते करणा शेलार, प्रभाकर जोशी, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, नंदकुमार म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. एकूण 13 जागांसाठी ही निवडणूक होणार असून सर्वसाधारण 8, महिला प्रतिनिधी 2, अनुसूचित जाती जमाती 1, इतर मागास 1, भटक्या विमुक्त जमाती मागास प्रवर्ग 1 अशा जागांचा समावेश आहे. नामनिर्देशन दाखल करण्याची शेवटची तारीख गुरुवारी होती. नामनिर्देशन पत्राची छाननी 28 ऑक्टोंबरला तर 31 ऑक्टोंबरला वैध नामनिर्देशित पत्राची सूची घोषित होणार आहे. त्यानंतर 15 नोव्हेंबरला निशाणीचे वाटप, 27 नोव्हेंबरला मतदान तर 28 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीतील सर्वसाधारण जागेसाठी अजय यशवंत कांडपिळे, बळीराम नारायण म्हात्रे, यतीन शशिकांत देशमुख, श्रीनंद मुकुंद पटवर्धन, भगवान तुकाराम मुकादम, असिफ हसन करेल, कृष्णा सीताराम पाटील, भगवान शंकर पाटील, महिला प्रतिनिधी म्हणून प्रमिला जयराम मुंबईकर, निकिता निवृत्ती नावडेकर, अनुसूचित जाती जमाती जागेसाठी महेंद्र जानू गायकवाड, इतर मागासवर्गीय जागेसाठी प्रल्हाद गोविंद केणी, भटक्या विमुक्त जमाती जागेकरिता सुहासिनी दिनेश केकाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपण या पनवेल अर्बन बँकेचा आपण उत्कर्ष झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण या निवडणुकीमध्ये भाग घेत आहोत. त्यामुळे उद्या उमेदवारी अर्जाची छाननी आहे, ती छाननी झाली की निवडणूक प्रत्यक्षरित्या मतदारांच्या पर्यंत जाणं पोहोचणं याला आपण सुरुवात करू. या दृष्टिकोनातून तुम्हा सर्वांचं सहकार्य यासाठी अपेक्षित आहे. तुम्हा सगळ्यांची मेहनत जर आपण घेतली तर निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये आज आपण यशस्वी ठरणार आहोत आणि त्याची नांदी ही आपला आजचा या ठिकाणी कार्यक्रम आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.